सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी रास्ता रोको करून पाठिंबा दर्शविला होता. यावर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले परखड मत व्यक्त केले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा ही सेना बाळासाहेबांची नसून उद्धव ठाकरेंची आहे. सत्तेत राहून राजकीय स्टंट करणे ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रामध्ये सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरनं फार मोठं आंदोलन चालू आहे. यामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून जे काही आंदोलन केलं आहे हे मुळात आंदोलन ही त्यांची राजकीय नौटंगी चालू आहे. एका बाजूला शिवसेना सत्तेमध्ये आहे आणि जर शेतकऱ्यांबद्दल शिवसेनेला मोठा कळवळ असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याची गरज आहे किंवा सत्तेतून बाहेर पडण्याचं धाडस शिवसेनेने दाखवण्याची गरज आहे. आजही या ठिकाणी आमचे राजीनामे खिशात आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार आणि एका बाजूला सत्तेत राहून एका बाजूला आंदोलन करणं फक्त ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम शिवसेना आणि BJP कडून या ठिकाणी चालू झालेलं आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी ज्या पद्धतीने अडचणीत आहेत तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आज अडचणीमध्ये आहे. आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी काही शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे June 16 पर्यंत जवळजवळ शेतकऱ्यांचं शेती कर्ज हे 90% भरलं गेलेलं आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जे काही 90% कर्ज ज्या शेतकऱ्यांनी भरलं आहे अशा 90% कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि प्रामाणिकपणे आज कर्जमाफी किंवा कर्ज परतफेड केल्याबद्दल अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानसुद्धा शासनाने दिलं गेलं पाहिजे. आज या ठिकाणी 30 जूनला हे शेतकरी थकित झाल्यानंतर ह्या खरीपासाठी ह्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं कर्ज मिळणार नाही आहे आणि म्हणून भाजप सेना सरकारने आज आम्ही कर्जमाफी करणार. आम्ही त्याच्यासाठी मंत्रिगटाची कमिटी गठीत केली आहे किंवा आम्ही त्याचा अभ्यास करतो आहे आणि ह्या भाजप सेना सरकारच्या अभ्यासामध्ये आणि मंत्रिगटाच्या केलेल्या कमिटीमध्ये आज या ठिकाणी शेतकऱ्यांना असलेल्या चालू खरीप हंगामासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं शेती कर्ज मिळणार नाही आहे आणि म्हणून उद्याच्या 13 तारखेला आम्ही जिल्हा बँकेचे संचालक जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि यामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी June 16 मध्ये जे शेती कर्ज भरलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि आता जे ह्या 16-17 मध्ये जे काही कर्ज आहे ह्या कर्जाचं त्या ठिकाणी पुनर्गठन व्हावं आणि ह्या जी काही बिनव्याजीची सवलत आहे ह्या कर्जाचं पुनर्गठन करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी करून ह्या जर शेती कर्जाचं पुनर्गठन झालं तरच ह्या खरीपामध्ये शेतकऱ्यांना कर्ज मिळेल आणि ह्या वर्षी जी शेती करणं त्यांना सुलभ होईल आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि BJP कडनं ह्या शेतकऱ्यांना फसवण्याचं काम किंवा शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याचं काम किंवा शेतकऱ्यांच्या जीवावरती राजकारण करण्याचं काम या सरकारचं चालू आहे आणि म्हणून हे थांबून खऱ्या अर्थाने यांना जर शेतकऱ्यांबद्दल कळवळ असेल तर ह्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. सत्तेतून बाहेर पडण्याचं धाडस शिवसेनेने त्या ठिकाणी हा निर्णय घ्यावा आणि तरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेना आहे अशा प्रकारचं निश्चित त्या ठिकाणी जनमानसामध्ये भावना निर्माण